नमस्कार मित्रांनो, इंग्रजी शिकत असताना आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये प्रथमतः इंग्रजी व्याकरणावर भर देऊन बरेच लोक इंग्रजी चांगल्या प्रकारे शिकतात। स्पर्धा परीक्षा आणि शालेय परीक्षांमध्ये इंग्रजी व्याकरण हा महत्त्वाचा पाया समजला जातो। या इंग्रजी व्याकरणाबद्दल आजचा आपण व्हिडिओ बनवत आहोत। प्रथमतः या व्हिडिओमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती याचा विचार करणार आहोत, तो पुढील प्रमाणे। मित्रांनो, देअर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश। दे आर सच ॲज अ नाउन, अ प्रो नाउन, अँड ॲडजेक्टिव, अ व्हर्ब, an adverb, a conjunction, a preposition and an interjection. These are the 8 parts of the speech. We will learn about them one by one. Today we are going to see about noun in detail. What is noun? Probably you might know, but most of us we fail to tell their kinds. See, first of all, its definition. A noun is the name of person, place, thing, animal or an abstract idea. म्हणजे व्यक्ती, ठिकाण, वस्तू, प्राणी आणि अमूर्त बाबीच्या नावाला नाम असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल, राम, हिमालया, द गंगा, टेबल, इटीसी। म्हणजे थोडक्यात डोळ्याने पाहू शकतो किंवा कल्पनेने तिला आपण जाणू शकतो अशा वस्तूच्या किंवा बाबीच्या नावाला नाम असं म्हणायचं। या नामाचे काही प्रकार पडतात। देर आर 6 काइंड्स ऑफ नाउन्स इन इंग्लिश। फर्स्ट ऑफ ऑल, वी विल लर्न अबाउट ए प्रॉपर नाउन। ए प्रॉपर नाउन्स मीन्स इन मराठी विशेष नाम। अ प्रॉपर नाउन इज द नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस और अ थिंग विच इज ओनली वन इन द वर्ड बाय इट्स स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स। इट मीन्स प्रॉपर नाउन हॅज पिक्युलर टाइप ऑफ क्वालिटीज विच वी डू नॉट सी इन अदर नेम्स। थोडक्यात मराठीत व्यक्तीच्या, वस्तूच्या किंवा ठिकाणाच्या ठेवलेल्या नामाला विशेष नाम असे म्हणतात, की जे नाम एकमेवाद्वितीय असतं। याच्यासारखं दुसरं पुन्हा तशा प्रकारचं रंगाने, रूपाने, गुणाने आपल्याला आढळून येणार नाही, म्हणून त्याला विशेष नाम किंवा प्रॉपर नाउन असं म्हटलं जातं। फॉर एक्झाम्पल, द गँजेस इज द होली रिव्हर इन इंडिया। या वाक्यात गंगा या नदीसारखी दुसरी कोणतीही नदी असणार नाही। थोडक्यात प्रॉपर नाउन म्हणजे सामान्य नाम किंवा कॉमन नाउनला दिले गेलेलं नाव किंवा विशेष असं नाव। यामध्ये कोणकोणत्या बाबीचा अंतर्भाव होतो? तर गावांची नावे, व्यक्तींची नावे, प्राण्यांची नावे, पक्ष्यांची नावे, देवदेवतांची नावे, पर्वतांची नावे, नद्यांची नावे, समुद्रांची नावे, ही जी काही नावं आहेत ही नावं विशेषतः प्रॉपर नाउनमध्ये मोडली जातात। प्रॉपर नाउन किंवा विशेष नाम या प्रकारात मोडली जातात। फॉर एक्झाम्पल, शिवाजी वॉज
द बेस्ट किंग. अमेजॉन इज द लॉन्गेस्ट रिवर इन द वर्ल्ड. मुंबई इज द कैपिटल ऑफ महाराष्ट्र. इन दिस सेंटेंसेस शिवाजी, अमेजॉन एंड मुंबई आर द प्रॉपर नाउन्स. सेकंड, द कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम किंवा जातीवाचक नाम. द नाउन विच डिनोट्स ए पर्टिक्युलर टाइप ऑफ कॅटेगरी ऑर द क्लास ऑफ हॅविंग सेम कॅरेक्टरिस्टिक्स इज कॉल्ड ए कॉमन नाउन. ज्यांची गुणधर्म समान आहेत, ज्यांचे गुणधर्म समान आहेत अशा विशिष्ट प्रकारच्या वर्गाचा, जातीचा किंवा समूहाचा बोध होतो त्या नावाला कॉमन नाउन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, ए कॅट इज अ व्हेरी यूजफुल ॲनिमल. येथे कॅट म्हणजे मांजर या नावावरून आपल्याला एक विशिष्ट प्रकारच्या प्राण्याचा, वर्गाचा बोध होतो. संपूर्ण एक सारखी लक्षणं असणाऱ्या, विशेष अशी लक्षणं असणाऱ्या, एक विशिष्ट समूहाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका प्राण्याचा आपल्याला बोध होतो. अ बॉय, अ गर्ल, अ रिव्हर, ए माउंटेन, ए सी, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अ कॉमन नाउन बिकॉज दे डिनोट्स ए पर्टिक्युलर टाइप्स ऑफ क्लास और कॅटेगरी ऑफ देअर नेम ऑफ देअर स्पेसिस. द थर्ड टाइप ऑफ नाउन इज द कलेक्टिव नाउन. म्हणजे समुच्चय बोधक किंवा समूह सूचक नाम. द नाउन विच शोज द ग्रुप ऑर द कलेक्शन ऑफ द सेम थिंग्स, ॲनिमल्स ऑर पर्सन्स इज कॉल्ड कलेक्टिव नाउन. जे नाम एकाच जातीच्या, वस्तूचा, प्राण्याचा, व्यक्तींचा समूह सूचित करते त्याला समुच्चय बोधक किंवा समूह सूचक नाम असे म्हणतात, कलेक्टिव नाउन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, फ्लिट आरमारी जहाजांचा समूह. बंच, बंच ऑफ कीज, बंच ऑफ बुक्स. फ्लाइट ऑफ बर्ड्स, बंडल ऑफ बुक्स, बंडल ऑफ स्टिक्स. लायब्ररी ऑफ बुक्स. मॉप, क्लास, ऑर्चर्ड. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कलेक्टिव नाउन. म्हणजे ज्या नामातून विशिष्ट प्रकारचा समूह किंवा गट याचा बोध होत असेल त्या समूहाच्या किंवा गटाच्या नावाला जे नाव दिलं जातं त्याला आपण समूह सूचक किंवा समुच्चय बोधक म्हणजेच कलेक्टिव नाउन असे म्हणतो. नेक्स्ट, द मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक नाम. द नाउन विच शोज द नेम ऑफ सबस्टन्स और मटेरियल इज कॉल्ड अ मटेरियल नाउन. म्हणजे या नामातून विशिष्ट प्रकारच्या पदार्थाचा बोध होतो त्याला पदार्थवाचक नाम असे म्हणतात. येथे आपण पदार्थ म्हणजे घन, द्रव, वायू, रूप पदार्थ, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट्स ऑफ सबस्टन्स शुड बी कन्सिडर्ड.
या ठिकाणी आपण या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे. नसता बऱ्याचदा लोक पदार्थ म्हणजे नुसत्या खायचे पदार्थ असा विचार करतात. फॉर एक्झाम्पल वॉटर, गोल्ड, आईस, टेबल, सॉल्ट, ऑक्सिजन, नायट्रोजन इटीसी. या उदाहरणामध्ये स्थायू, द्रव, वायू या पदार्थाच्या अवस्थांमधील नामांचा उल्लेख केला गेलेला आहे. म्हणून ही जी नावं आहेत ती पदार्थवाचक किंवा मटेरियल नाउन्स आहेत. नेक्स्ट द ॲबस्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम. द ॲबस्ट्रॅक्ट नाउन इज द नेम ऑफ ॲन ॲबस्ट्रॅक्ट थिंग ऑर आयडिया विच इज शेपलेस बट गिव्ज अ पर्टिक्युलर टाईप्स ऑफ थॉट मीनिंग. थोडक्यात रंग रूप आकारहीन व अमूर्त बाबीच्या नावाला ॲबस्ट्रॅक्ट नाउन किंवा भाववाचक नाम असे म्हणतात. थोडक्यात डोळ्याला न दिसणाऱ्या व कल्पनेने जाणलेल्या बाबीच्या नावाला भाववाचक नाम असे म्हणतात. या नामातून विशिष्ट प्रकारचा भाव प्रगट होतो, अर्थ निघतो, बोध होतो, म्हणून त्याला भाववाचक नाव असं म्हटलं गेलेलं आहे. भाववाचक नामे ही सामान्यतः गुणवाचक म्हणजे क्वालिटीज, अवस्था किंवा स्थिती म्हणजे स्टेट आणि क्रिया म्हणजे ॲक्शन या संदर्भात आलेले असतात. फॉर एक्झाम्पल ऑनेस्टी, पॉवर्टी. जेव्हा आपण कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम किंवा ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषण याला विशिष्ट प्रकारचे प्रत्यय जोडतो तेव्हा त्यापासून भाववाचक नाम तयार होते. ती प्रत्यय पुढीलप्रमाणे आहेत. नेस, आय टी वाय, टी वाय, हुड, डम. फॉर एक्झाम्पल गुडनेस, बिट्टरनेस, काइंडनेस, विजडम, डार्कनेस, फादरहूड, ब्रदरहूड, मदरहूड, चाइल्डहूड, बॉयहूड इटीसी. या शब्दांमध्ये हूड, नेस यासारखे प्रत्यय शब्दांच्या शेवटी लागलेले आहेत. ॲक्शन सुचवताना हॅट्रेड, थॉट, फाईट, थॅप्ट, स्ट्रगल यामध्ये काही मेंट, टी आय ओ एन, एस आय ओ एन, एस एस आय पी, आर ई डी, ए सी वाय, ए जी ई, टी वाय, आर वाय, यासारखे सफिक्सेस देखील शब्दांना लावले जातात आणि त्यापासून ॲबस्ट्रॅक्ट नाउन किंवा भाववाचक नामे तयार केली जातात. नेक्स्ट कंपाऊंड नाउन, त्याला आपण मराठीत संयुक्त नाम असं म्हणतो. द नाउन विच इज फॉर्म बाय जॉइनिंग टू डिफरंट टाईप्स ऑफ नाउन्स टुगेदर अँड गिव्ज अ पर्टिक्युलर टाईप ऑफ मीनिंग इज कॉल्ड ए कंपाऊंड नाउन. जेव्हा दोन नामांना एकत्र जोडून तिसरे नाम तयार होते तेव्हा त्याला संयुक्त नाम असे म्हणायचं, कंपाऊंड नाउन असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल टाईम,
table, classroom, mother-in-law, father-in-law, brother-in-law, bus stand, railway station, etc. These types of noun are formed different types of two nouns, such as time is another name and table is other name. टाइम म्हणजे वेळ आणि टेबल म्हणजे तक्ता. यापासून तयार झालेलं नाव म्हणजे टाइम टेबल. बस हे वेगळं नाव आणि स्टेशन किंवा स्टँड हे वेगळं नाव. यापासून तयार झालेलं बस स्टेशन किंवा बस स्टँड, रेल्वे स्टेशन. अशा प्रकारे जेव्हा दोन नामं एकत्र जोडून तिसरं नाम तयार केलं जातं, तिसऱ्या अर्थाचं नाम तयार केलं जातं, त्याला कंपाऊंड नाउन असे म्हणतात. मित्रांनो, आजच्या पिरियडपुरतं आपण इथेच थांबूयात. पुढच्या पिरियडला आपण नामाचे नंबर म्हणजे वचन याचा अभ्यास करणार आहोत. थँक्यू.